अनेक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे ती म्हणजे बडनेऱ्याचे आमदार रवी राणांच्या विरोधात 6 महिन्यांमध्ये अपात्रतेची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येते. ऑक्टोबर 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदी आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशांचं उल्लंघन करून विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीमध्ये एक उमेदवार जास्तीत जास्त 28 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो, मात्र आमदार राणा यांनी या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला. तर अपात्रतेची ही कारवाई 2 आठवड्यांपूर्वी सुरू केल्याची माहिती निवडणूक आयोगानं उच्च न्यायालयाला दिली आहे. तर आमदार राणे यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे निवडणूक आयोगाला अपात्रतेची कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले. ज्या याचिकेमध्ये आनंदराव अडसूळ आणि यांचे पिलांटू जे शिवसेनेचे ज्यांनी शिवसेनेची शिवभोजन थाली जी आहे ज्याच्यामध्ये शिवभोजन थालीचं बोर्ड तर लावलंच पण थाली गोरगरिबांची खाऊन टाकली. त्याच्यामध्ये एकही थाली गोरगरिबांना शिवभोजन थालीची त्यांनी मिळून दिली नाही. अशा याचिकाकर्ता यांनी हायकोर्टामध्ये जे माझं इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि ते